जय महाराष्ट्र भावानो, तुमचा भगवान आला एकदम जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती। तर आजचा व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीटसिंग इफेक्टवरती बनवलेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन या ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे। भावानो, आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल। तर आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो। तर आपला जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घेऊ। ओके, तर चला भाऊ, तुम्ही अलर्ट मोशनमध्ये आपला बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे आणि बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तो जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला काही अशा प्रकारे दिसून जाईल। तर याच्यामध्ये मी तुम्हाला रेडबीट ॲड करून दिले आहेत मित्रांनो। तर आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन व्हिज्युअलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथे ॲड करायचं आहे। ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर आपल्याला इथून डिलीट करायची आहे आणि लेअर डिलीट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, आपले जे इमेजेस आहेत ते आपल्याला इथे ॲड करायचे आहेत। तर त्यासाठी आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपली जी इमेज आहे ती आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे आणि इमेज ॲड केल्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट पेजवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज आपल्याला इथून ट्रिम करायची आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत। तर मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला भाऊ, अशा प्रकारे आपण सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत आणि इमेजेस ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन सिंपली आपल्याला प्लसवरती क्लिक करून काय करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। त्यानंतर काय करायचं, आपल्याला मटेरियलमध्ये मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे ते आपल्याला इथे ॲड करायची आहे आणि सिंपली आपल्याला थ्रेडरवरती जाऊन स्ट्रेट टू कॉम्पोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण काय केल्यानंतर काय करायचं, आपल्याला अलर्ट मोशनमध्ये आपला जो शेक इफेक्टचा जो प्रोजेक्ट आहे तो आपल्याला अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। तर इथून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इफेक्ट नंबर 1 इथून सुरुवातीला कॉपी करायचं आहे। याच्यामध्ये आपण तुम्हाला टोटल 6 इफेक्ट दिलेले आहेत। तर त्यानंतर इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि स्टार्टिंगच्या इमेजेसला काय करायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 1 जो आहे तो द्यायला आपल्याला स्टार्ट करायचा आहे। तो कुठपर्यंत द्यायचा आहे, जिथपर्यंत आपली मोठी इमेजेस येत नाही तोपर्यंत। तर इथे आपली एक मोठी इमेज येईल, इथे तुम्ही बघू शकताय। इथे बरोबर पुढे आल्यानंतर बरोबर आपल्याला 4.6 सेकंदापासून एक मोठी इमेज लागेल। तर तिथून पुढे आपल्याला काय करायचं, दुसरा इफेक्ट द्यायचा आहे। तर काय करायचं, इथून आपण सेकंड इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे। सेकंड इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि ती मोठी जी इमेज होती त्या इमेजला काय करायचं, आपला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे। त्यानंतर आता आपण काय करूया, आपला इफेक्ट नंबर 3 इथून कॉपी करूया। इथून आपण इफेक्ट नंबर 3 कॉपी केल्यानंतर काय करायचं, आपल्याला बीटमार्कवरती यायचं आहे। बीटमार्कवरती आल्यानंतर इथून आपण थोडंसं पुढे यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर मोठी इमेज संपल्यानंतर त्याच्या पुढच्या सलग 4 इमेजेसला आपल्याला काय करायचं आहे, आपला जो इफेक्ट नंबर 3 आहे तो आपल्याला इथं पेस्ट करायचा आहे। इफेक्ट नंबर 3 आपल्याला कुठे पेस्ट करायचं आहे, मोठी जी इमेज आहे त्याच्या पुढच्या सलग 4 इमेजेसला। त्यानंतर काय करायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 4 इथून कॉपी करायचं आहे। इफेक्ट नंबर 4 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे। बीटमार्कवरती आल्यानंतर इथून आपण थोडंसं पुढे यायचं आहे। 4 इमेजेसला आपण इफेक्ट नंबर 3 दिलेला आहे, तिथून पुढे आपल्याला काय करायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 4 द्यायला स्टार्ट करायचं आहे। कुठपर्यंत, इथे एक तुम्हाला थोडीशी मोठी इमेज लागेल, बरोबर 14.6 सेकंदाच्या बीटपर्यंत आपल्याला काय करायचं, आपला इफेक्ट नंबर 4 द्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं, आपला इफेक्ट नंबर 5 इथून कॉपी करायचं आहे। इफेक्ट नंबर 5 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि 14.6 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। इथून आपण 14.6 सेकंदाच्या बीटवरती येऊया आणि त्याच्या पुढच्या इमेजला काय करायचं, आपला जो इफेक्ट नंबर 5 आहे तो आपल्याला पेस्ट करायचा आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, मोन ट्रान्सफॉर्मेशनवरती जायचं आहे, थर्ड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याची जी साईज आहे ती आपल्याला कमी करून घ्यायची आहे। एवढ्याशी साईज ठेवायची अंदाजे आपण, इकडून एक अर्धी इमेज झाली पाहिजे आणि इकडून सुद्धा अर्धी आणि सेंटरची इमेज सेंटरला राहिली पाहिजे। एवढे आपण इमेज काय करायचं, झूम आउट करायचे। त्यानंतर काय करायचं आहे, आपले शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचं आहे आणि आपला जो लास्टचा इफेक्ट आहे, इफेक्ट नंबर 6, तो इथून आपल्याला कॉपी करायचा आहे। इफेक्ट नंबर 6 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि आता राहिलेल्या जेवढे इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, आपला जो इफेक्ट नंबर 6 आहे तो आपल्याला पेस्ट करायचा आहे। तर येथे आपण पेस्ट करूया। तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे काय करायचं आहे, इफेक्ट नंबर आपला जो 6 आहे तो पेस्ट करायचा आहे। त्यानंतर काय करायचं, आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचं आहे।
सी सी एफ एडचे मी तुम्हाला तीन लेयर दिलेले आहेत, तिन्ही लेयर आपल्याला सोबत कॉपी करायचे आहेत इथून, तर आपण कॉपी करूया. त्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. बीटमार्कवरती आल्यानंतर ते इथे आपल्याला पेस्ट करायचे आहेत लेयर. त्यानंतर काय करायचं, व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि शेवटपर्यंत या तिन्ही लेयर आपल्याला खेचून घ्यायचे आहेत. तर इथून आपण ते लेयरवरती क्लिक करायचं आहे, टाईमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि शेवटपर्यंत ही लेयर आपल्याला खेचून घ्यायचे. तर अशा प्रकारे तिन्ही लेयर आपल्याला खेचून घेतल्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि आपली जी बॉर्डर आहे ती फक्त आपल्याला टॉपला घेऊन जायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतो आहे. इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. मित्रांनो, व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाड व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, भेटू अशाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.